नाशिक जिल्ह्यात व प्रामुख्याने ग्रामीण भागात कोरोनाचे वाढते रुग्ण आणि प्रशासकीय तयारीच्या अनुषंगाने सोमवारी जिल्हाधिकारी सूरज मांढरे हे पत्रकारांशी बोलत होते. तपासण्या वाढत असल्याने त्या प्रमाणात रुग्ण वाढत आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही असं ते म्हणाले. रुग्णसंख्येचा आलेख वाढता दिसतो म्हणून प्रशासन तपासण्यांची संख्या कमी करणार नाही. मृत्यूचे प्रमाण कमी ठेवण्यास प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे यावेळी ते म्हणाले. रुग्णांची वाढती संख्या हा मुद्दा गौण आहे, रुग्णसंख्या कमी दिसावी म्हणून टेस्टच कमी घ्यायच्या का असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ग्रामीण भागातील गैरसोयींबाबत आढावा घेण्यासाठी वैद्यकीय समिती नेमली आहे. 2 दिवसात समितीचा अहवाल येताच ग्रामीण भागातही नियोजन झालेले असेल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यातील नाशिक शहर हा 3रा हॉटस्पॉट बनू पाहत असूनही अद्याप दुर्लक्षित राहिलेल्या शहरालगतचा ग्रामीण भाग व शेजारी तालुक्यांबाबत यंत्रणा पूर्णतः सतर्क आहे. कोविड सेंटरसोबतच वाढीव उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीची तरतूद आहे. तसेच सरकारी रुग्णालयातही बेड यापुढे अत्यावश्यक कोविड रुग्णांसाठी राखीव असतील अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या पत्रकार परिषदेत दिली. हर्षदा निकप, न्यूज इंडिया 27, नाशिक.